नमस्कार, मी कविता. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. कल्याण पूर्व येथे आमदार गणपत शेठ गायकवाड यांनी हॅट्रिक मारल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी दिवाळी फराळ हा कार्यक्रम केला होता. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले व त्यांच्यासोबत फराळाचा स्वाद घेतला. यावेळी मोठ्या संख्येमध्ये पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. एकदम संघर्षाने आपल्याला या निवडणुकीमध्ये संघर्ष केला आणि त्याचप्रमाणे तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी जो विरोधकांशी संघर्ष केला त्या जीत म्हणजे आपल्या सर्वांची जी जीत आहे ती आपल्याला अजूनच माझ्या दिवाळीच्या निमित्तावरती बरेच कार्यकर्ते आले नाही, काही जणांना नेमका पोचला का नाही माहिती नाही, पण तरीसुद्धा आपण एवढं सर्वजण जमा झाले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानेन. आणि ह्या 1 तारखेच्या नंतर आपल्याला प्रत्येक वार्डमध्ये सेवक का सेट हे दाखवून द्यायचं. सेट कोण आणि सेवक कोण हे सर्वात महत्त्वाचं आपण त्यांना दाखवून दिलं पाहिजे. कारण की आपण मागच्या 10 वर्षामध्ये जी जी सेवकाची कामं होती ती ती कामं आपण केली. म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांना मी विनंती करेन की आपण 1 तारखेच्या नंतर प्रत्येक वार्डमध्ये आपल्याला मिटिंगही लावायच्या आहेत. प्रत्येक वार्ड अध्यक्ष आणि प्रत्येक शक्ती केंद्र प्रमुख यांनी या ठिकाणी आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहेत. कारण की आपण जर बघितलं असेल तर कल्याणपूर्वमध्ये प्रत्येक ठिकाणी आपण प्लसमध्येच आहोत. माझ्या अच्छी होती आहे ज्या ज्या लोकांनी आपल्याशी एकदम संघर्षाने आपल्याला
या निवडणुकीमध्ये संघर्ष केला आणि त्याचप्रमाणे तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी जो विरोधकांशी संघर्ष केला त्या जीत म्हणजे आपल्या सर्वांची जी जीत आहे ती आपल्याला अजूनच माझ्या दिवाळीच्या मुहूर्तावरती बरेच कार्यकर्ते आले नाहीत, काही जणांना निवडून पोचला का नाही माहिती नाही, पण तरी सुद्धा आपण एवढे सर्वजण जमा झाले त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानेन. आणि ह्या 1 तारखेच्या नंतर आपल्याला प्रत्येक वार्डमध्ये सेवक का सेट हे दाखवून द्यायचं. सेट कोण आणि सेवक कोण हे सर्वात महत्त्वाचं आपण त्यांना दाखवून दिलं पाहिजे. कारण की आपण मागच्या 10 वर्षामध्ये जी जी सेवकाची कामं होती ती ती कामं आपण केली आणि त्या त्या ह्याच्यातून सर्व सामान्य जनतेचं घटक असू द्या, पायवाटा असू द्या किंवा अंतर्गत रस्ते असू द्या, या सर्व ह्याच्यातून आपण ती कामं केली आणि ती कामं केल्याच्या नंतर कल्याणपूर्वाच्या विकासामध्ये आपण कुठंच कमी पडलो नाही. पण विरोधकांनी एकच दाखवलं 10 वर्षामध्ये काय केलं, तर आता जनतेला आपण प्रत्येक वार्डमध्ये जाऊन आपण काय केलं पाहिजे, आपण काय कामं केली पाहिजेत, जनतेच्या अपेक्षा काय आहेत. कारण आपण जनतेमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना एकच वाटेल की आपण जे घटक पायवाटा, पाण्याच्या समस्या अशा सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावं असं त्यांना वाटेल. त्यांना ती कामं करायचीच आहे, पण त्यांचं म्हणणं काय हे ऐकून घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला मी विनंती करेन की आपण 1 तारखेच्या नंतर प्रत्येक वार्डमध्ये आपल्याला मिटिंगही लावायच्या आहेत. प्रत्येक वार्ड अध्यक्ष आणि प्रत्येक शक्ती केंद्र प्रमुख यांनी या ठिकाणी आपल्याला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. कारण की आपण जर बघितलं असेल तर कल्याणपूरमध्ये प्रत्येक ठिकाणी आपण प्रेसमध्येच आहोत आणि मग नगरसेवकाच्या निवडणुकी येतात त्यामध्ये पण आपण कसं प्रेसमध्ये झालं पाहिजे ह्याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानेल, कारण प्रत्येक कार्यकर्ता स्वतःची निवडणूक म्हणून माझ्या पाठीशी उभा राहिला आणि त्या निवडणुकीचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळाला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. एक फटाके थोडेसे फोडू आपण आणि मग नगरसेवकाच्या निवडणुकी येतात त्यामध्ये पण आपण कसं प्रेसमध्ये झालं पाहिजे ह्याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानेल, कारण प्रत्येक कार्यकर्ता स्वतःची निवडणूक म्हणून माझ्या पाठीशी उभा राहिला आणि त्या निवडणुकीचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळाला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. लक्ष्मी पूजनचे औचित्य साधून कल्याणपूर्वेतील चक्की नाका येथे नगरसेवक नवीन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली गावदेवी प्रतिष्ठानाच्या वतीने यंदाही दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमात मुख्य आकर्षण ठरलेल्या रॉक बँडच्या तालावर कल्याणपूर्वेतील तरुणाई थिरकल्याचे पाहायला मिळाले. डोंबिवली आणि कल्याणात गेल्या वर्षापासून कल्याणपूर्वेत देखील ह्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने नागरिकांनाही एक प्रकारे पर्वणी ठरली होती. यावेळी गणेश पूजन, पारंपरिक वेशभूषा स्पर्धा, पुणेरी ढोलवादक, लेझिम वादक, भारतीय सैनिकांचा सत्कार, अजरामर मराठी संगीतांची मैफिल, फोटोग्राफी स्पर्धा, ग्रुप सेल्फी स्पर्धा, रॉक बँड अशा भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी कल्याणपूर्वेतील नागरिकांना मिळाली. यावेळी तरुणाईची उपस्थिती लक्षणीय होती. या तरुणाईला विशेष आकर्षित केले ते म्हणजे या ठिकाणी असलेल्या रॉक बँडच्या कलाकारांनी. अनेक हिंदी, मराठी, इंग्रजी गाणी या कलाकारांनी वेस्टर्न पद्धतीने सादर करत तरुणाईला थिरकायला लावले. या कार्यक्रमाला आमदार गणपत गायकवाड, परिवहन सभापती मनोज चौधरी, नगरसेवक परिवहन सदस्य संजय मोरे, वैभव गायकवाड,
नगरसेवक गणेश भाने, संदीप सिंग, उद्योगपती राकेश शर्मा, समाजसेवक राजगिरे, सुभाष गायकवाड आदी पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. शुभेच्छा नवीनचंद गौगे यांच्या माध्यमातून ह्या दिवाळी पहाटचं आयोजन केलं जातं. खरं तर जी आपली संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीच्या माध्यमातून या दिवाळी पहाटचं नियोजन केलं जातं, याबद्दल मी नवीनचंद गौगे यांचं मनपूर्वक आभार मानेल. कारण की या सकाळच्या टायमाला, सकाळच्या वातावरणामध्ये आपण ज्या टायमाला ज्या दिवाळी पाठचा आनंद घेत असतो आणि त्यावेळेस आजकाल दिवाळी आहे की नाही असं आपल्याला वाटत नाही, पण ही दिवाळी पहाट बघितली त्यानंतर आपल्या सर्वसामान्य माणसांना असं वाटतं का दिवाळीला सुरुवात झालेली आहे. कारण की आधी दिवाळी म्हणजे कमीत कमी दिवाळीच्या 4-5 दिवसापासून आधीपासून तयारी असायची दिवाळीची, पण आता सर्व रेडीमेड असल्या कारणाने फटाफट फटाफट सर्व होतं आणि 1-2 दिवसातच दिवाळी आपली संपते. आणि त्या धगधगीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्या धगधगीमध्ये नवीनचंद गौगे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. खरं तर मी मागच्या वर्षीसुद्धा आलो होतो आणि आता आमचे सुभाषजी गायकवाड यांनी सांगितलं का कल्याण पर्वाच्या विकासावरती तर खरं ज्या मुद्द्यावरती विरोधक बोलत होते त्या मुद्द्यावरती कुठेही तथ्य नव्हतं. कारण की कल्याण पर्वाच्या विकासामध्ये मी कुठेही कमी पडलो नाही. कल्याण पर्वाच्या विकासासाठी ज्या ज्या ठिकाणी जी कामं करायची होती ती कामं केली आणि ज्या ठिकाणी मोठी कामं करायची होती ती कामं जर आपण बघितली असेल तर गार्डन, मैदान,
आणि हॉस्पिटलचे जे रिजर्वेशन होते ते 2009 आधीच तिथे अनधिकृत बांधकाम झाले होते. त्यामुळे एखाद्या माणसाचं घर उद्ध्वस्त करून मी कुठेही विकास करू शकत नाही आणि त्यामुळे या कल्याण पर्वाचा विकास तिथं थांबलेला आहे. पण येणाऱ्या काळामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी रिजर्वेशन गार्डन असे ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणावरती आपण नक्कीच त्यांचं पुनर्वसन करून आपण विकास करू शकतो. खरं तर मी नवीन गवळी मगेश शेठ आणि इतर जे नगरसेवक, कारण की ज्या लोकांनी माझ्यावरती खालच्या विभागात जेव्हा टीका केली त्या टायमाला ह्या लोकांनी त्यांची साथ सोडली, कारण सत्याच्या सोबत राहणं हे सर्वात गरजेचं असतं. जे लोक माझ्यावरती भ्रष्टाचाराचे वगैरे आरोप करू शकले नाही किंवा मी कुठे काही चुकीची कामं केल्यात असे आरोप करू शकले नाही आणि त्या वेगळ्या जे खालच्या विभागात जाऊन त्या लोकांनी जे प्रचार केला त्या टायमाला जे चांगले नगरसेवक होते जे समजदार होते त्यांना माहिती आहे की समाजामध्ये निवडणूक लढत असताना कुठल्या गोष्टीवरती आपण त्यांच्यावरती आरोप केले पाहिजेत. तर ज्या लोकांनी मला मदत केली त्यांचं मी खरोखर मनापासून आभार मानेल. आणि ज्या लोकांनी फक्त घाणेरडं राजकारण केलं, ज्या घाणेरड्या राजकारणातून मला वाटतं कल्याण पर्वामध्ये असं कधीच राजकारण झालं नसेल, कधीच वैयक्तिक जीवनावरती कोणाचं गेलं नसेल आणि त्या चुकीच्या काहीतरी बनवून फेक ऑडिओ बनवून लोकांमध्ये गैरसमज निर्माण केला. पण कल्याण पर्वाची जनता ही समजदार आहे, त्यांना माहिती आहे कोण विकास करू शकतो. कारण ज्या माणसाच्या पाठीशी उभे होते त्याच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप मी केले पण माझ्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप कोणी करू शकलं नाही. म्हणून आपल्या जनतेने पुन्हा एकदा मला संधी दिली आणि येणाऱ्या काळामध्ये कल्याण पर्वाच्या विकासासाठी सदैव मी कल्याण पर्वाच्या जनतेच्या पाठीशी आहे आणि त्यांचा सेवक म्हणून काम करत. आपल्याला मी खरंच सांगेल का मी गेल्या 2009 पासून आजपर्यंत जी कामं केल्यात ती सेवक म्हणून कामं केल्यात आणि यापुढे सुद्धा सेवक म्हणून राहील असं आपल्याला ग्वाही देतो. आणि विकासाच्या दृष्टीतून नवीन शेठ गौरी असू द्या, मगेश शेट्टी असू द्या, इतर जे नगरसेवक माझ्या सोबत होते आणि जे नव्हते त्यांना सुद्धा मी त्यांच्या वार्डमध्ये जाऊन त्यांच्या जनतेला विचारेन का मी काय विकास केला पाहिजे, काय विकास झाला पाहिजे हे जनतेकडे मी जाऊन मी या येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मी विचारेन आणि जनता सांगेल तो विकास मी नक्कीच करेन. मी असं आपल्याला आश्वासन देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी सर्वांना सुख समृद्धीची जावो. आपल्याला एकच विनंती आहे की आपली मुलं ज्या टायमाला फटाके वगैरे फोडत असतात, आता आपलं शहर एकदम गजबजीचं आहे, फटाके फोडताना थोडी काळजी घ्या जेणेकरून आपण फटाके फोडताना दुसऱ्यांना त्रास होणार नाही किंवा एखादा अपघात होणार नाही याकडे लक्ष घालावं. आपण लहान मुलं फटाके वाजवत असताना आपण सातत्याने त्यांच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे एवढी आपल्याला सर्वांना विनंती करतो. पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.